कोणतीही कला ही त्या कलाकाराच्या अंतरात्म्याच्या प्रतिभेचा आविष्कार असतो. परंतु कोणी जन्मजात जर दिव्यांग असेल तर? मात्र अशाच एका दिव्यांग कलाकार बारामतीच्या गुणवडी गावामध्ये राहतो. पाव्यात हाताची बोटं नसताना देखील गणेशमूर्ती घडवणाऱ्या मनोज कुंभार या आवलयाचा हा खास रिपोर्ट. बारामतीच्या गुणवडी गावच्या मनोज कुंभार यांचा परंपरागत गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे. जन्मताच हाताला बोटं नसताना कोणत्याही साचाचा वापर न करता मनोज सुंदर गणेश मूर्ती घडवतो. मनोज यांच्या दोन्ही हाताला बोटं नाहीयेत, परंतु त्या हातातून निर्माण होणारी एक एक कलाकृती हातपाय धडधाकट असणाऱ्या सामान्य माणसाला देखील आश्चर्य व्यक्त करायला लावण्यासारखी असते. आपण आता पाहता, हे गणपतीचा अंतिम टप्प्यावर काम आलेला आहे. जो हात आहे हा सोनेरीचा आहे, म्हणजे हा शेवटचाच हात असतो. आता हा गणपती विक्रीसाठी तयार आहे. आता आम्ही ह्याची बाजारपेठ आहे ती बारामतीमध्ये असते. आम्ही तिथे स्टॉल लावून हा गणपती विक्री करतो. काही गणपती घरीच बुक होतात, तसे मंडळाचे गणपती असतात, ते घरी येऊन गणपती बुक करून घेऊन. मनोज कुंभार यांनी ATD आणि CTC असे अभ्यासक्रम पूर्ण केलेत. मॉडर्न आर्टमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलंय. ते सध्या बारामतीतील एका खासगी विद्यालयात कला शिक्षक पदावर नोकरी करतात. लहानपणापासूनच कलेची आवड असणाऱ्या मनोज यांच्या घरात उत्सवादरम्यान गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे. आपल्या या परंपरागत व्यवसायात आई वडील आणि पत्नीच्या मदतीनं मनोज विविध प्रकारच्या गणेश मूर्ती कोणत्याही साचाचा उपयोग न करता हातानेच बनवतात. माझे आई वडील गणपती बनवतात, मी पण त्यांच्याकडूनच शिकले. सासरे आल्यानंतर माझे मिस्टरही हे काम करतात, मी त्यांना या कामामध्ये मदत करते. याच्यातून आम्हाला आनंद, सेवा वगैरे करायला भेटते. गेली 40 वर्षापासून आमचा हा व्यवसाय चालू आहे आणि गणपतीच्या सेवेसाठी किंवा ग्राहकाच्या सेवेसाठी आम्ही हा व्यवसाय चालू ठेवलेला आहे. असाच आम्ही चालू ठेवू. गणेश मूर्ती बनवताना मातीवर आणि मूर्तीचे कलरच्या माध्यमातून सजावट करताना त्यांचा लिलया फिरणारा त्यांचा अधोहात जेव्हा सुंदर गणेश मूर्ती घडवतो तेव्हा पाहणाऱ्याला देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविल्यानं पर्यावरणपूरक गणेशोत्सवास प्राधान्य मिळेल यासाठी शासनानं मातीवरील लावलेला GST खर्च कमी करावा अशी मागणी मनोज कुंभार यांनी शासनाला केली आहे. गणपती POP स्वस्त आहे, त्याच्यामुळे मातीच्या गणपती जरी हा पर्यावरणपूरक असेल आणि पर्यावरणाचा ह्यापासून ऱ्हास होत नसेल तरी हा गणपती घेत नाही. मग इथे काय योजलं पाहिजे तर शासनाने 2 पावलं पुढे उचलली पाहिजेत. कलाकार साहजिकच 4 पावलं उचलतील. त्याच्यामुळे गणपतीच्या जर GST मातीवरचा GST कमी झाला तर साहजिकच गणपतीची किंमत होईल. सध्या गणपती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू महाग झाल्या असल्यानं गणपती बाप्पांच्या मूर्तींच्या किमतींमध्ये देखील वाढ होणार असल्याचं कलाकार सांगतायत. काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे, पण बारामतीमध्ये अल्प पाऊस पडलाय, त्याच्यामुळे बारामतीमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. याचा थेट परिणाम गणपतीच्या विक्रीवर होणार आहे, गणपतीच्या किमती वाढणार. मनोज कुंभार यांच्या या मूर्तीला जिल्ह्यातूनच नाही तर राज्यातूनही मोठा प्रतिसाद मिळतोय, मागणी वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट AM News.